पृथ्वीराज चव्हाण यांनी मतदान केल्यानंतर काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात. खूप चुरशी चुरशीची लढत. हरेक अपने आप में एक महत्व रखता है. अब की बार एक विशेष परिस्थिति में चुनाव हो रहा है क्योंकि केंद्र में सत्ता बदल हुआ है और सारे अलायंसेस टूट चुके हैं. जो एनसीपी और कांग्रेस का अलायंस था वो भी अलग हो गया है और बीजेपी से शिवसेना का अलायंस भी बाहर हो गया है और हर एक दल अपने अपनी आजमा रहा है. मैं समझता हूँ इस तरह से केंद्र ने जनता ने छोटी पार्टियों को अलग कर दिया था, उनको आशीर्वाद नहीं दिया था. उसी तरह से महाराष्ट्र में भी जो राष्ट्रीय पार्टियां हैं उन्हीं को मतदाता चुनेंगे. इसकी बात तो हमने कर चुके हैं. अब तो चुनाव पे बात आई, ये मतदान पे बात है, उसकी सारी पार्श्वभूमि हमने चर्चा की है और कराड़ दक्षिण के बारे में मुझे पूरा विश्वास है कि कराड़ की जनता मुझे चुनेगी. लेकिन राज्य के बारे में हम बात करें कि राज्य किस तरह से अगले 5 साल चलेगा, क्या दिशा जनता लेना चाहेगी. और मैं विश्वास रखता हूं पूरा कि जो हमने पिछले 15 साल में जो हमने काम किया है राज्य में एक शांति और सुव्यवस्था की परिस्थिति बरकरार रखी है. जिस तरह से नैसर्गिक आपदा को हमने सामना किया है, जिस तरह से औद्योगिकरण आगे बढ़ रहा है, उसके सबके चलते महाराष्ट्र की जनता कांग्रेस को ही चुनेगी. एंटी इनकम्बेंसी वाज देयर इन 2004 एज वेल एज 2009. पीपल स्टिल चोज अस. जनतेच्या हातात काय बघू नंतर. राष्ट्रवादीने त्यांचा उमेदवार मागे घेतला आणि विलास काकांना या ठिकाणी पाठिंबा दिला होता. काय वाटतं कितपत त्याचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारानं माझ्याकरता माघार घेतली होती. कराड शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार काँग्रेसची प्रचार आघाडीमध्ये प्रमुख आहे. त्यानंतर त्यांनी कुणाला पाठिंबा दिला याच्याबद्दल चर्चा चालू आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेसचं या मतदारसंघामध्ये फार मोठं अस्तित्व नाही. आघाडी होण्याचे हे चिन्ह आहेत का मग जर तुमच्यासाठी जर त्यांनी माघारी घेतली. शरद पवार सुद्धा इंदापूरमध्ये सभा घेण्याचं टाळलंय. आता असं आहे की पुढे काय होईल ते निकाल लागल्यावर कळेल. नेहमी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील अनेक ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकमेकासमोर असतात तेव्हा खूपच कडवा प्रचार होतो. यावेळेला मला वाटतं की फार कडवा काही प्रचार झाला नाही. माझ्याविरुद्ध काही वक्तव्य व्यक्तिगत रूपाने काही एक दोन नेत्यांनी केली परंतु त्यामध्ये बऱ्याचशा ते गैरसमजावर आधारित होती. मला वाटतं त्यात विशेष त्यावर चर्चा करायचं कारण नाही. इंदापूरमध्ये सुद्धा शरद पवार स्वतः गेले नाहीत. काय म्युच्युअल अंडरस्टँडिंग म्हणायचं याला? असं काय मी बारामतीला नाही गेलो. काँग्रेसने पूर्ण जबाबदारी तुमच्यावर टाकली, तुमचं नेतृत्व दिलं, जनता तुम्हाला स्वीकारेल, तुमचं नेतृत्व स्वीकारेल असं तुम्हाला उद्या कळेल ना? आपल्या 19 तारखेला कळेल की मोदींनी देखील या ठिकाणी सभा घेतली नाहीये. मोदी येणार होते पण त्यांचे काही निकाल काही जर तिथे शक्यता असेल किंवा उमेदवार जर टप्प्यात असेल तर ते घेतात, अन्यथा ते वेळ वाया घालवत नाहीत. त्यामुळं सभेची सर्व तयारी झाली होती. मोदींची सभा 1 वाजता होती म्हणून मी मुद्दाम 3 वाजता आमची सभा ठेवली होती. त्यांनी निर्णय घेतला. अनेक काही इतरही गोष्टींची चर्चा आहे पण त्याबद्दल मला काही बोलायचं नाही. अगर बहुमत से कुछ दूर रह जाते हैं उम्मीदों के बावजूद, क्या एनसीपी से कोई गठबंधन आगे? अगर बगर की बात ना करें, उसके बाद ये चर्चा होने वाले. थैंक यू. सी 24 तास रहा एक पाऊल पुढे.